अमरावती जिल्हा वकील संघाच्या 2024-25 कार्यकारिणीचा निवडणूक कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक येत्या 30 मार्च रोजी होते आहे. ही निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5:30 मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. अमरावती जिल्हा वकील संघाच्या 2024-25 कार्यकारिणी निवडणूक कार्यक्रम नुकताच घोषित करण्यात आला आहे. अमरावती जिल्हा वकील संघाची निवडणूक 30 मार्च रोजी होते आहे. ही निवडणूक प्रक्रिया मुख्य निवडणूक अधिकारी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. या निवडणूक प्रक्रियेअंतर्गत 16 मार्च रोजी तात्पुरती मतदार यादीचे प्रकाशन करण्यात आलं. या 21 मार्च रोजी अंतिम मतदार यादीचे प्रकाशन करण्यात येणार आहे. 22 मार्च रोजी या इच्छुक उमेदवारांनी नामांकन अर्ज प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. नामांकन आवेदन पडताळणी, उमेदवारांची यादी प्रकाशन, आक्षेप नोंदवणे, आक्षेपाचा निकाल आदी प्रक्रिया पार पडणार आहे. यासोबतच 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेणे, उमेदवारांची अंतिम यादी प्रकाशन आदी प्रक्रिया पार पाडणार आहे. तदनंतर 30 मार्च रोजी अमरावती न्याय मंदिर परिसरात जिल्हा वकील संघ सेंट्रल हॉल येथे सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार आहे. त्याच दिवशी म्हणजेच 30 मार्च रोजी सायंकाळी 5:30 प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार आहे. सायंकाळी 5:30 मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर निकाल घोषित होईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. सर्व प्रक्रियाची पूर्तता झाल्यावर अंतिम निकाल घोषित करण्यात येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने यांच्यासह या प्रक्रियेत सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून ॲडव्होकेट BS ताजी, ॲडव्होकेट अतुल काकडे, ॲडव्होकेट पंकज तावरे, ॲडव्होकेट मुकेश देशमुख, ॲडव्होकेट भूषण कोकाटे, ॲडव्होकेट सुधीर तायडे आदी विधिज्ञ त्यांना सहकार्य करीत आहेत. निवडणूक 2024-25 चा मुख्य निवडणूक अधिकारी मी ॲडव्होकेट उज्ज्वल सोनोने, माझे सहकारी ॲडव्होकेट अतुल काकडे, ॲडव्होकेट BS ताजी, ॲडव्होकेट पंकज तावरे, ॲडव्होकेट भूषण कोकाटे, ॲडव्होकेट सुधीर तायडे व मुकेश देशमुख हे सर्व माझे सहकारी आहे. या सहकाऱ्यांव्यतिरिक्त आणखीन 5-6 वकील मित्र जे माझे सहकारी प्रत्यक्ष निवडणुकीच्या दिवशी आम्हाला सहकार्य करतील. वकील संघाची दरवर्षीप्रमाणे होणारी निवडणूक यावर्षीसुद्धा होणार आहे. दिनांक 30 मार्च रोजी ही निवडणूक घेण्यात येईल. या निवडणुकीसाठी आज म्हणजे दिनांक 21-3-2024 रोजी अंतिम मतदारांची यादी प्रकाशित होईल. त्यानंतर उद्या सर्व उमेदवारांचे नामांकन अर्ज स्वीकारण्यात येतील. त्याची पडताळणी, त्याची छाननी आणि त्याच्यानंतर सर्व उमेदवारांची यादी प्रकाशित केल्या जाईल. त्याच्यावर जर कोणाचे ऑब्जेक्शन असतील ते पण उद्याच घेतल्या जाणार आहे. त्यानंतर त्याच्यावर जर कोणाचे ऑब्जेक्शन्स असतील तर त्याचं अपील पण उद्याच डिसाईड केल्या जाईल. त्यानंतर 26 तारखेला ज्यांनी नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत परंतु त्यांना विड्रॉ करायचे आहे, मागे घ्यायचे आहे, ती प्रक्रिया 26 तारखेला 11 ते 2 वाजेपर्यंत घेण्यात येईल. त्यानंतर 30 तारखेला प्रत्यक्ष मतदानाची कारवाई सुरू करण्यात येईल. मतदान पूर्ण झाल्यानंतर 30 तारखेला 5:30 मतमोजणीला सुरुवात होईल आणि मतमोजणी जोपर्यंत चालू राहील तेव्हा सगळ्यात शेवटी अध्यक्षाचा निकाल घोषित करण्यात येईल. मतदानाचं केंद्र कुठे आहे सर? मतदानाचं केंद्र अजून निश्चित व्हायचं आहे आणि माझं वकील मतदार बंधू भगिनींना आव्हान आहे की सर्वांनी मतदानामध्ये भाग घ्यावा. सर्वांनी आपले ओळखपत्र बार असोसिएशन अमरावती किंवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र हे सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच सूचना फलकावर दिलेल्या पद्धतीनेच वोटिंग करायचं जेणेकरून मतदान अवैध होणार नाही याची काळजी प्रत्येक वकील बांधवांनी घ्यायला पाहिजे असं माझं सर्वांना नम्र आव्हान आहे. सर्वांना माझी अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला पूर्ण सहकार्य करावे.
अत्यंत निर्भयपणे व अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही निवडणूक पार पडेल अशी मी आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने ग्वाही देतो. जय हिंद.